आणि आता पाहणार आहोत कृषी क्षेत्रातल्या टॉप घडामोडी. नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये पिवळ्या कलिंगडाची आवक वाढली आहे. हे कलिंगड केवळ 3 महिनेच बाजारात उपलब्ध असतं, त्यामुळे ग्राहकांची मोठी पसंती मिळते. लाल कलिंगडापेक्षा पिवळ्या कलिंगडाचे दर दुप्पट आहेत. पिवळे कलिंगड 30 ते 32 रुपये प्रति किलोनं विकले जात आहेत. वाशिम जिल्ह्यात वातावरण बदलामुळे हळद काढणीला वेग आलाय. रिसोड तालुक्यात हळदीचं सर्वाधिक पीक घेतलं जातं. सर्वात आधी ट्रॅक्टरच्या मदतीनं हळद जमिनीतून वर काढली जाते, त्यानंतर मजुराच्या हातानं हळद वेचणी करण्यात येते. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि भुसार शेतीमाल व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत महत्वाचा निर्णय झाला. आजपासून 2% माल तोलाई कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडित करण्याच्या निर्णयामुळे बाजार समिती शेतकरी आणि माथाडी हमाल मापारी कामगार संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.